नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वतःचं चॅनल कला भारती आर्ट ऑफ टीचिंग मध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत बीएड प्रवेशाच्या वेळेस होणाऱ्या गोंधळाची. आता तुम्ही म्हणाल की सर हा प्रश्न का विचारतायत, कारण त्याचं कारणही असं आहे विद्यार्थी मित्रांनो की आपण बीएडला प्रवेश घेतो, मात्र बीएड किती प्रकारचे आहेत हे सुद्धा माहिती असणं अपेक्षित आहे. कारण माहिती नसल्यामुळं अनेक विद्यार्थी चुकीचं सीईटीचा फॉर्म भरतात आणि जेव्हा सीईटीची परीक्षेचं हॉल तिकीट येतं किंवा प्रत्यक्षात परीक्षा जेव्हा येते तेव्हा त्यांना हे कळतं की आपण चुकीचा फॉर्म भरलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काही विद्यार्थ्यांना हा गोंधळ टाळता यावा आणि नेमकं आपण ज्या कोर्ससाठी आपण भाग घेणार आहोत किंवा ज्या कोर्ससाठी आपण प्रवेश घेणार आहोत तर त्याच कोर्सची सीईटी या ठिकाणी देणं गरजेचं आहे याचीच माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मात्र हा व्हिडिओ पुढे घेऊन जाण्या अगोदर एक विनंती विद्यार्थी मित्रांनो की जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केले नसेल तर कृपया करून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. शिवाय खाली बेल आयकॉन जो दिलेला आहे तो सुद्धा ऑन ठेवणं अपेक्षित आहे. आता प्रश्न असा आहे की विद्यार्थी मित्रांनो की बीएड किती प्रकारचे आहे. ज्या विद्यार्थ्यांना 12वी नंतर बीएड करायचं आहे अशांसाठी बीए बीएड बीएससी बीएड हे 4 वर्षाचं बीएड कोर्स त्या ठिकाणी उपलब्ध आहे. ज्या विद्यार्थ्यांना बीएड आणि एमएड सोबत करायचं असेल त्यांना बीएड आणि एमएड हा 3 वर्षाचा कोर्स त्या ठिकाणी उपलब्ध आहे. ज्या विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशन नंतर बीएड करायचं आहे अशांसाठी जनरल बीएड आणि ईएलसीटी 2 वर्षाचं इंग्लिशमध्ये ते सुद्धा उपलब्ध आहे. मग विद्यार्थी मित्रांनो आपण गोंधळ करतो केव्हा? खरं तर अनेक विद्यार्थ्यांनी ही मनोमनी इच्छा असते की आपल्याला ग्रॅज्युएशन आपल्याला पूर्ण झालं आणि कोणता तरी एक कौशल्ययुक्त कोर्स आपल्याजवळ असणं अपेक्षित आहे. त्या कोर्ससाठी विद्यार्थी ऍडमिशन घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतात आणि घाईघाईने सर्वात अगोदर बीए बीएड बीएससी बीएड किंवा बीएड एमएड याचं नोटिफिकेशन त्या ठिकाणी आलेलं असतं सीईटी सेलच्या अधिकृत वेबसाईटवर आणि बीएड या शब्दांमुळं बरेच विद्यार्थी तोच फॉर्म त्या ठिकाणी भरतात. आता मुख्य गोष्ट ही आहे की बीएड जनरल आणि ईएलसीटी स्पेशल याचा जो फॉर्म आहे किंवा याची जी सीईटी आहे त्याचं नोटिफिकेशन हे सगळ्यात शेवटी येतं, कारण त्याचा ऑडियन्स किंवा त्याचा विद्यार्थी वर्ग जो आहे तो सगळ्यात जास्त असतो, त्यामुळे आपल्याला काही वेळ त्याची वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे हा जो गोंधळ आहे तो गोंधळ मुख्यत्वे आपल्याला टाळता येणं अपेक्षित आहे. कारण बऱ्याच अंशी विद्यार्थी चुकीचे सीईटी भरतात आणि ज्यावेळेस प्रत्यक्षात वेळ येते तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी नुकसान जे आहे बऱ्याच वेळेस अडचणींचा सामना त्या ठिकाणी करावा लागू शकतो. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की बीए बीएड बीएससी बीएड हे 4 वर्षाचं आहे, मात्र त्याच्यासाठी तुम्हाला 12वी मिनिमम क्वालिफिकेशन त्या ठिकाणी आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपल्याला बीएड आणि एमएड पूर्ण करायचं आहे, ज्या विद्यार्थ्यांना डीएड आणि बीएड कॉलेजवर अध्यापन करायचं आहे किंवा लेक्चरर व्हायचं आहे, अशांनीच बीएड आणि एमएड निवडणं त्या ठिकाणी महत्वाचं आहे जे 3 वर्षाच्या कालावधीसाठी त्या ठिकाणी दिलेलं आहे. मात्र ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना 2 वर्षाचं बीएड करणं हे कधीही योग्य आणि सोयीस्कर आहे. त्याचं कारण असं आहे की ग्रॅज्युएशन नंतर 2 वर्षाचा कोर्स जो आहे तो तुम्ही लवकर पूर्ण करता आणि सेवेसाठी किंवा टीईटी साठी त्या ठिकाणी प्रिपेअर करता किंवा एखाद्या ठिकाणी जॉबला तुम्ही डायरेक्ट त्या ठिकाणी जाऊ शकता. आता हा गोंधळ का होतो या संदर्भात मी कारण सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे आता सध्या ज्या विद्यार्थ्यांनी बीए बीएड बीएससी बीएडला फॉर्म भरलेला असेल किंवा ज्या विद्यार्थ्यांनी बीएड आणि एमएड 3 वर्षासाठी फॉर्म भरलेला आहे तर अशा विद्यार्थ्यांचं फॉर्म आता 2 वर्षांमध्ये कन्वर्ट करता येत नाही. तर तुम्ही म्हणाल की हे कसं शक्य आहे? विद्यार्थी मित्रांनो एक गोष्टीचा जर आपण विचार केला तर बीए बीएड बीएससी बीएड याची कॉलेजेस वेगळी आहे, याची ऍडमिशन प्रक्रिया वेगळी आहे, शिवाय याचा मेनू जो आहे वेबसाईटवर ती प्रक्रियेचा मेनू सुद्धा वेगवेगळा आहे. ज्या विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरलेला असेल त्यांना पुन्हा एकदा 2 वर्षाचं बीएड जे आहे ते करता येणार नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी तुर्तास त्या ठिकाणी जी काही तुम्हाला जर सीईटी द्यायची असेल तर किमान 3 वर्ष किंवा 4 वर्ष हा कालावधी त्या ठिकाणी बेअर करावा लागणार आहे. मात्र जे विद्यार्थी असे आहेत की भविष्य काळामध्ये त्यांना ही माहिती उपयोगाची आहे त्यांनी बीएड जनरल आणि ईएलसीटी स्पेशल याच मेन्यूवर जाऊन माहिती जी आहे ती त्या ठिकाणी भरणं अपेक्षित आहे. अन्यथा बऱ्याच वेळेस असं होतं की अनेक विद्यार्थी हे मला विचारतात की सर आम्ही बीएड एमएड 3 वर्षाचा किंवा हे भरलेलं आहे आमच्या लक्षात आलं नाही तर आता आमचं हॉल तिकीट आलेलं आहे, मात्र आम्ही जी अपेक्षा करत होतो की 2 वर्षाच्या बीएडसाठी तर तो कालावधी आता उपलब्ध आहेत का? आता खरं तर ह्या वर्षाचा जर आपण विचार केला विद्यार्थी मित्रांनो की नुकतीच 2 वर्षाच्या कालावधीसाठीचा सीईटी किंवा रजिस्ट्रेशन करण्याचा जो काही कालावधी आहे तो निघून गेलेला आहे. आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये ह्या सगळ्या परीक्षा होणार आहे, त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी 4 वर्षासाठी किंवा किमान जर आपण विचार केला तर 3 वर्षासाठी ज्यांनी काही फॉर्म भरलेला असेल अशा विद्यार्थ्यांना 2 वर्षाच्या बीएडसाठी फॉर्म भरता येत नाही, ही गोष्ट या ठिकाणी महत्वाची आहे. मग आता करायचं काय? तर त्याला हाच पर्याय आहे की पुन्हा एकदा नवीन वर्षांमध्ये पुढच्या नेक्स्ट इयरमध्ये तुम्हाला जनरल ईएससीटी आणि ईएलसीटीमध्ये फॉर्म भरावा लागणार आहे आणि काळजीपूर्वक त्या ठिकाणी फॉर्म भरून तुम्हाला सीईटीसाठी अपियर होता येणार आहे.
सेकंड 2 वर्षाचं बीएडचं जे आहे हॉल तिकीट जे आहे ते 11/8/2022 येणार आहे आणि त्याच्या परीक्षेचा जर आपण विचार केला तर याची परीक्षा जी आहे ती 21/8/2022 आहे आणि 22/8/2022 या परीक्षा सगळ्या होणार आहे. आणि दुसरा एक महत्त्वाचा अनेक वेळेस विद्यार्थी मला प्रश्न विचारतात की सर 1 वर्षाचं बीएड कधी होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 विचार केलेला आहे किंवा वाचलेला आहे त्यांना हे लक्षात येऊ शकतं की एनईपीनं असं रिझोल्युशन त्या ठिकाणी टाकलेलं आहे, असं नियम त्या ठिकाणी टाकलेला आहे की सध्या 2 वर्षाचे जे बीएड कॉलेजेस आहे, ज्या कॉलेजेस किंवा ज्या संस्थांमध्ये अकॅडमिक कॉलेज आहे, अकॅडमिक कॉलेजचा अर्थ असा की ज्या ठिकाणी बीए फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर किंवा बीकॉम किंवा बीएससी त्या ठिकाणी होते अशा कॉलेजेसला ही कॉलेजेस अटॅच होणार आहे आणि त्या ठिकाणी 4 वर्षाचं बीएड होणार आहे. अर्थात 12वीनंतर सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी बीएड करता येऊ शकतं. मग प्रश्न असा आहे, मग ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर काय करता येऊ शकतं? अशा विद्यार्थ्यांना जर ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे असे विद्यार्थी किमान 2 वर्षाचा कोर्स त्या ठिकाणी करू शकतात. ज्या विद्यार्थ्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे असे विद्यार्थी किमान 1 वर्षाचं बीएड करू शकतात. मात्र ही सर्व प्रोसिजर 2030 नंतरच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मी पुन्हा एकदा ही रिपीट करतो की जर तुम्हाला या प्रक्रियेमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर 2030 आपल्याला तिथपर्यंतची वाट पाहावी लागणार आहे. कारण त्यानंतरचं नोटिफिकेशन असं येणार आहे की सध्याचे जे बी एड कॉलेजेस आहे त्यांनी त्या कॉलेजेसमध्ये एकतर अटॅच व्हावं लागणार आहे किंवा त्या कॉलेजेसमध्ये ॲडजस्ट करून कन्व्हर्ट व्हावं लागणार आहे. त्यामुळे ही एक महत्त्वाची माहिती जी आहे ती तुमच्यासाठी येणं अपेक्षित आहे. मग प्रश्न असा आहे की डीएड असेल मग डीएडचं काय, डीएड 2 वर्षाचं राहणार आहे का? नाही विद्यार्थी मित्रांनो, डीएड ही संकल्पना यापुढे बंद होणार आहे. कारण त्यालाच एक ऑप्शन जेव्हा 4 वर्षाचं सुरू होईल, जेव्हा 12वीनंतरचा विद्यार्थी त्या ठिकाणी येईल तेव्हा तो विद्यार्थी आपल्याला प्रायमरीला जायचं आहे की आपल्याला सेकंडरीला जायचं आहे, माध्यमिकला जायचं आहे, हा विचार करूनच त्या ठिकाणी जे काही स्पेशलायझेशन जे आहे ते त्या ठिकाणी निवडू शकतो. जसं आपण 10-11वीला स्पेशलायझेशन किंवा फर्स्ट इयरला आपण स्पेशलायझेशन निवडतो तसंच स्पेशलायझेशन तुम्हाला या 4 वर्षाच्या इंटिग्रेटेड कोर्समध्ये निवडावं लागणार आहे. मात्र आता जी प्रक्रिया चालू आहे, आता केवळ आणि केवळ 2 वर्षाचं बीएड चालू आहे आणि येत्या काही कालावधीमध्ये ही सर्व 2 वर्षाची कॉलेजेस जी आहे ती 4 वर्षाच्या कॉलेजेसमध्ये कन्व्हर्ट होणार आहे. ती प्रक्रिया सध्या सुरू होणार आहे 24-25च्या पुढे. त्यामुळे तूर्तास आपल्याला ही वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे जो काही कोर्स आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे तो कधी घ्यायचा, कसा घ्यायचा याचा सुद्धा विचार विद्यार्थ्यांनी करणं अपेक्षित आहे. दुसरा एक महत्त्वाचा भाग आहे की ज्या विद्यार्थ्यांनी 2 वर्षाचा फॉर्म भरताना जनरल सीईटीचा फॉर्म भरलेला आहे ते मराठीमध्ये प्रवेश जो आहे किंवा परीक्षा जी आहे ते त्या ठिकाणी देऊ शकतात आणि मराठी माध्यमांच्याच कॉलेजेसमध्ये त्यांना प्रवेश मिळू शकतो. मात्र ज्या विद्यार्थ्यांनी बीएडचा ईएलसीटी हा फॉर्म भरलेला आहे किंवा सीईटीचा फॉर्म भरलेला आहे असे विद्यार्थी इंग्लिश मीडियम मधूनच परीक्षा जी आहे सीईटीची ती देऊ शकतात. मात्र इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो की ज्यांनी जनरल ईएलसीटीचा फॉर्म भरलेला आहे, ज्यांनी इंग्लिश मीडियम मधून परीक्षा दिलेली आहे सीईटीची, तर ते विद्यार्थी मराठी मीडियमच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी पात्र राहतात. मात्र ज्या विद्यार्थ्यांनी मराठीमधून दिलेले आहे ते इंग्लिशमध्ये जाण्यासाठी पात्र राहत नाही. ही सुद्धा एक महत्त्वाची भाग जो आहे तो तुम्हाला माहीत होणं अपेक्षित आहे. तर आजचा हा विषय होता विद्यार्थी मित्रांनो की ज्या विद्यार्थ्यांनी 4 वर्षाचं 3 वर्षाचं सीईटीचा फॉर्म भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांना पुन्हा 2 वर्षाच्या सीईटीमध्ये जाता येत नाही. अनेकांची मेसेज या संदर्भात आलेली आहे म्हणून त्या निमित्ताने हा व्हिडिओ मी त्या ठिकाणी तयार केलेला आहे. जे विद्यार्थी 2 वर्षाच्या सीईटीचा अभ्यास करत आहे त्यांच्यासाठी माझी एक सूचना आहे की माझ्याच याच चॅनलवर कला भारतीच्या सीईटीची तयारी कशी करावी या संदर्भात अनेक व्हिडिओज उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही युट्यूबवर जाताना कला भारती आर्ट ऑफ टीचिंग हे टाईप करा, जेव्हा फोटो येईल त्यावर क्लिक करा आणि सीईटीची तयारी कशी करावी या संदर्भातला एक प्लेलिस्ट आहे त्यावर क्लिक करा आणि अनेक असंख्य व्हिडिओ जे आहे तुम्ही तयारीसाठी पाहू शकता. पॅटर्न आहे, सिलेबस आहे, एमसीक्यूज आहे आणि पुस्तके कोणकोणती वापरावी या संदर्भात सुद्धा माहिती यामध्ये उपलब्ध आहे. तर ही होती सर्व माहिती विद्यार्थी मित्रांनो जी तुमच्यापर्यंत पोहोचवणं थोडंसं महत्त्वपूर्ण वाटत होतं. ही माहिती तुम्हाला कशी वाटली या संदर्भात नक्कीच कॉमेंट्स करा. मी प्रत्येक कॉमेंटचं उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र जाता जाता पुन्हा एक विनंती, जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. शिवाय खाली बेल आयकॉन जो दिलेला आहे तो सुद्धा ऑन ठेवणं अपेक्षित आहे. चला तर पुढे यासारखाच एक नवीन इनोव्हेटिव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्यासाठी येणार आहे. तोपर्यंत मला परवानगी द्या. जय हिंद, जय भारत.